जय जय रघुवीर संबंध व्यासपीठावरचे सगळे मान्यवर अजय गोवा समोर आणि उपस्थित सगळ्या श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी विनम्रपणे वंदन करते आणि उपस्थित सगळ्या समीक्षकांशी थोड्या गप्पा मारते, संवाद साधते. मी खरं तत्वज्ञानाची विद्यार्थी आहे, पण माझं काम अर्थाताईंनी सगळं हलकं करून टाकलंय. तत्वज्ञान तिने सगळं सांगितलंय, त्यामुळे मला आता व्यवहार सांगणं भाग आहे. समीक्षकांनी साधना कशी करावी, उपासना कशी करावी आणि मुख्य म्हणजे अभ्यास कसा करावा हे आपल्या तुझ्याकडनं अतिशय सुंदर तऱ्हेनं मार्गदर्शन झाले. पण प्रत्यक्षामध्ये समीक्षकांना समीक्षा करताना येणाऱ्या अडचणी आणि त्या कशा सोडवायच्या याविषयी काही उदाहरणं देऊन मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. जसं हे विद्यापीठ सुरू झालंय आणि तिने मला अशी सांगितलं की विद्यापीठाचा अभ्यासक्रम सगळा बदललाय आणि पूर्वीचा जो अभ्यासक्रम होता तो बदलून पूर्ण संत साहित्य म्हणजे पूर्ण समग्र समर्थ संत साहित्य समर्थांचं वाङ्मय असं आपल्या या अभ्यासाचं स्वरूप झालंय. फक्त समर्थांनी दिलेल्या वाङ्मयाचा अभ्यास आपण या 3 वर्षामध्ये करतो आणि याचा उद्देश असा होता की समर्थ वाङ्मय इतकं अफाट आहे आणि सर्वसाधारणपणे आपल्याला दासबोध मनाचे श्लोक आत्माला पात्र करुणाष्टक एवढंच माहीत असतं. पण आता जे प्राज्ञ परीक्षेला 21 समासी आहे, 5 समासी आहे, पंचीकरण योग आहे, मानस पूजा आहे, ग्रंथ लोकांना माहीत नव्हते. आणि या परीक्षेचा एक खूप मोठा फायदा झाला की मला अनेक जणांनी सांगितलं की या परीक्षेमुळे आम्हाला समर्थ वाङ्मय एवढं मोठं अपाट आहे पहिल्यांदाच समजलं. आणि मला निश्चित वाटतं की हे आमच्या परीक्षेचं यश आहे की आम्ही समर्थांच्या वाङ्मयापर्यंत सगळ्या लोकांना पोहोचवतो. सुरुवातीला त्रास झाला कारण कुठलाही जेव्हा बदल होतो तेव्हा तो बदल स्वीकारायला अनेक जण तयार नसतात, त्यामुळे सुरुवातीला सर्व प्रकारचे त्रास किंवा अडचणी या आल्या आणि अजूनही त्या येत आहेत. पण या सगळ्यातून चांगलं आपल्याला काय मिळत आहे हे जर आपण पाहिलं तर समर्थ वाङ्मयाचा प्रसार निश्चित होतो आहे आणि त्या वाङ्मयाची गोडीही लोकांना निश्चित लागलेली आहे. समीक्षकांचा प्रश्न मगाशी एक चर्चेला तिने घेतला होता तो असा की सुरुवातीच्या काळात हा सगळा अभ्यास असलेले समीक्षक आम्हाला मिळणं खरोखरच अवघड होतं आणि मग त्यामुळे आम्हाला जे माहीत होते की सर्वसाधारण हा अभ्यास समर्थांचा आहे त्यांना आम्ही समीक्षक म्हणून नेमलं सुद्धा. मग समीक्षकांना समीक्षा करतात कारण समीक्षक हे जसे नव्हे तसे अभ्यासार्थींना अभ्यास सुद्धा नवा, सगळंच नवं होतं. मी पुण्यात राहत असल्यामुळे बहुतेक पुण्यातले सगळे समीक्षक माझ्याशी संवाद साधतात आणि त्यातनं मला जे अनुभव आले ते मी आज तुमच्या पुढे मांडणार आहे. त्यातनं जिथे जे सगळे समीक्षक उपस्थित आहेत त्यांना आपण काय करावं याचं मार्गदर्शन निश्चित होणार आहे. समीक्षक असे आम्ही पुण्यातले डॉक्टर थोरवे आज नाही आलेले ते इथे, त्यांना आम्ही प्राज्ञचे समीक्षक म्हणून नेतील. समर्थ वाङ्मयाची आवड पण ते व्यवसायाने डॉक्टर म्हणजे मेडिसिन याच्या, पण त्यांना समर्थ वाङ्मयाची आवड आणि सज्जनगड मासिकामध्ये लिहित होते म्हणून त्यांच्यावर हे काम सोपवलं गेलं. आणि जेव्हा प्राज्ञचा अभ्यासक्रम त्यांना कळला तेव्हा त्यांनी लगेचच मला फोन केला आणि ते म्हणले ताई आहे काय यात कुठले तंत्र लिहिले, 21 समासी काय, 5 समासी काय, मला काहीच माहित नाहीये आणि मला समीक्षक म्हणून नेलं मी आता काय करू. मी त्यांना म्हटलं की तुम्ही खरं माझं मत आहे की तुम्ही समीक्षणाचं काम हे नाकारावं आणि पहिल्या परीक्षेचा बोध जो आहे त्याचा तुम्ही स्वीकारा, तो अभ्यासक्रम कमी आहे तर तो तुम्ही अभ्यास करू शकाल आणि समीक्षण करू शकाल. पण त्यांना हे मान्य नव्हतं आणि त्यांनी मला एक चॅलेंज स्वीकारलं माझ्याकडे. ते मला म्हणले हे मला मान्य नाहीये, तुम्ही हे जे सगळे ग्रंथ आहेत त्याची मी कुठली कुठली पुस्तकं विकत घ्यायची ते मला सांगा आणि मी अभ्यास करायला सुरुवात करतो. आणि सुरुवातीचे सगळे दासबोधावरचे प्रश्न आहेत त्यामुळे पुढचे प्रश्न हे सर माझा अभ्यास होईल.
आणि खरोखर त्यांनी सगळे ग्रंथ विकत घेतले आणि अभ्यास सुरू केला. आणि पहिला पेपर कसा तपासायचा हे माझ्या घरी येऊन माझ्याकडनं ते सगळं शिकून गेले की पेपर तपासायचा कसा. पण ते म्हणले मला जर हे काम सोपवलंय, मी समर्थ भक्त आहे आणि मला आत्ताच कळलं की समर्थांचं एवढं वाङ्मय आहे, तर मी त्याचा अभ्यास करणार आणि मगच मी पेपर तपासणार. आणि आता 2-3 वर्ष ते सलग समीक्षकाचं काम अतिशय उत्कृष्टतेनं करत आहे. पण त्यांनी हा सगळा अभ्यास केला. मगाशी जे आपण ऐकलं आता ताईंनी की कुठल्याही गोष्टीला हार मानायची नाही, हे सगळं नेमलेलं माहीत नाही ना, आपण जिद्दीनं तो अभ्यास करायचा. म्हणजे व्यवसाय सांभाळून सुद्धा त्यांनी अभ्यास केला. याच्यापेक्षा वेगळेही समीक्षकांचे अनुभव येतात. आता या अनुभवातल्या समीक्षकांना समजेल की आपण किती अभ्यास करायला हवा. कारण सुरुवातीला जर आपलाच अभ्यास नसेल तर तुम्ही तपासणार का? त्यामुळे जे नेमलेले ग्रंथ आहेत त्यांचा तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करा. एक समीक्षक आणि त्यांना दिलेला अभ्यास होती, दोन्हींची माझ्याकडे तक्रार आली. दोघांना माहित नव्हतं की आपण एकाच व्यक्तीकडे तक्रार करतो. आणि समीक्षकांनी मला असं सांगितलं, त्या अभ्यासक होत्या, वेदांताचा खूप त्यांचा अनेक वर्षांचा अभ्यास आहे, व्यासंग आहे. आणि त्यांनी मला असं सांगितलं की काय तुम्ही परीक्षेला सगळा एवढा अभ्यास नेमताय, पण माझा जो अभ्यास आहे तरी त्याला काहीच येत नाही, काहीही पेपरात दिलेले नाही, मी तपासू कसं? मला पेपर तपासताना डोकेदुखी होती. आणि त्यामुळे त्यांनी त्या अभ्यासार्थींना त्यांच्याशी संवाद न साधता कमी मार्क देऊन जवळजवळ नापासच होईल अशा पद्धतीनं तपासायला पेपर सुरुवात केली. अभ्यासार्थींनी तक्रार केली की माझे मार्गदर्शक म्हणजे समीक्षक मला मार्गदर्शन करत नाही, मला प्रश्न द्यायचे आहेत कसे कळत नाही, मी काय. समीक्षक हे खूप चांगले अभ्यासार्थी आणि चांगल्या अभ्यासक होते. पण त्यांचा काय प्रश्न होता माहितीये का? त्या त्यांच्या एका ठराविक लेवलच्या खाली येऊ शकत नव्हत्या. आणि त्यांना जे पूर्ण तात्विक उत्तर अपेक्षित होतं पूर्ण वेदांताच्या भाषेत, तसं उत्तर त्यांचे अभ्यासार्थी लिहित नसल्यामुळे त्यांना ती डोकेदुखी लागली. आणि त्या म्हणल्या माझ्या अभ्यासगतीला काहीच येत आणि तुम्ही एवढे अवघड प्रश्न नेमता कशा. शाळेमध्ये शिक्षिका आहेत, त्यांना अनुभव असतो. सगळेच विद्यार्थी पहिल्या नंबरचे नसतात, तळागाळातले विद्यार्थी सुद्धा असतात आणि सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं. त्या समीक्षक माझ्या खूप चांगल्या परिचयाचे असल्यामुळे मी त्यांना समजावलं की तू थोडी तुझ्या पातळीमधून थोडी खाली आणि अभ्यासार्थींना मार्गदर्शन कर की त्यांनी कशाप्रकारे अभ्यास केला पाहिजे. भाषा ही स्वतंत्र शैली आहे प्रत्येकाची. कुठल्या शैलीनं द्यायचं कुठल्या याच्यात द्यायचं हा प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे. पण मुद्दा नेमकेपणाने येतोय की नाही हा विचार तू कर. आणि सोप्या पद्धतीने त्यांना कसं समजावून सांगता येईल हे तू विचार. म्हणजे समीक्षकांना जेव्हा मार्गदर्शन करायचं असतं तेव्हा समोरचा अभ्यासार्थी आपल्या कसा आहे हे सुद्धा पाहणं आणि त्या दृष्टीने त्याला वेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन करणं हे अत्यंत आवश्यक असत. तिसरा एक नमुना माझे अभ्यास वर्ग पुण्यामध्ये मी घेत असते. साहजिक माझ्याकडे 25 वर्ष अभ्यास केलाय त्यामुळे माझ्याच वर्गातले दोघं समीक्षक आहेत आता आहेत आज आलेले इथे आणि त्यांना प्राज्ञचे पेपर आले. आणि 25 वर्ष सतत समर्थ वाङ्मयाचा पूर्ण अभ्यास झालेला असल्यामुळे अभ्यासार्थींना काहीच येत नाही त्यांच्या लगेच लक्षात आलं. पहिल्या स्वाध्यायाला दोघेही माझ्याकडे पेपर घेऊन आले आणि म्हणाले आम्ही काय करू, उत्तर काही लिहिलेलंच नाही. प्रश्न जो अपेक्षित आहे त्याच्या उत्तराचा एकही मुद्दा, उत्तरामध्ये प्रश्नाचा एकही मुद्दा आले नाही. काय करायचं, कसं तपासायचं? अभ्यासार्थींची सुद्धा चूक नाही. त्यांना जर मार्गदर्शन मिळत नसेल त्यांनी प्रयत्न केले पाहिजे हे निश्चित आहे. पण त्यांना दिशा दाखवण्यासाठी तुम्ही समीक्षक आहात. त्यामुळे जर त्यांना येत नसेल, जसं विद्यार्थ्यांना शिक्षकांची म्हणजे गुरुंची गरज असते
तसे अभ्यासार्थींना तुमची म्हणजे समीक्षकांची गरज आहे, मार्गदर्शक गुरु म्हणून. आणि मग जर तुम्हीच नाही त्यांना मार्गदर्शन केलं आणि नुसती अभ्यासार्थींवर टीका केली तर हे अवघड आहे. म्हणून मग मी त्यांना सांगितलं की पुण्यातले जर तुमचे अभ्यासार्थी असतील तर तुम्ही त्यांना तुमच्याकडे भेटायला बोलवा आणि ते कशा पद्धतीने अभ्यास करतात ते त्यांना विचारून घ्या. आणि दोघांनी तसं केलं, त्यांचे अभ्यासार्थी पण खूप चांगले होते, दोघंही त्यांच्याकडे आले आणि कुठली पुस्तकं वाचतात, कुठले संदर्भ ग्रंथ अभ्यास करतात हे सगळं विचारल्यानंतर त्यांनी त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं आणि पहिल्या स्वाध्यायानंतर त्यांच्या स्वाध्यायामध्ये हळूहळू सुधारणा होती. त्यामुळे समीक्षकांचं हे अत्यंत महत्वाचं काम आहे की आपल्याकडे जे अभ्यासार्थी येतात त्यांनी अभ्यास कसा करावा हे सुद्धा त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम त्यांचं आहे. आणि अर्थात त्यासाठी त्यांनी अभ्यास पूर्ण असलं पाहिजे, परिपूर्ण असलं पाहिजे, ही तर पहिली अट. पण मला एवढा थोडा अभ्यास येतो आणि समोरच्याला काहीच येत नाही अभ्यासार्थींना, म्हणून मी त्याला मार्कच द्यायचे नाही, हा विचार चुकीच आहे. कारण एक तर ह्या परीक्षा आपल्याला कुठल्याही कि ही परीक्षा पास झाली की आपल्याला नोकरी मिळवायची आहे किंवा पैसा मिळवायचा आहे त्यांना, असं नाही. आपलं स्वतःच जीवन आनंदी करण्यासाठी आणि आपलं घर एक चांगल्या तऱ्हेनं आनंदीत आणि आपल्या भोवतालची लोक सुद्धा, कारण हे सगळं आपण सुखासाठी किंवा आनंदासाठी करत असतो. वेदांतातला आनंद वेगळा आहे, सच्चित आनंद स्वरूप तिथपर्यंत जाणं माहित नाही आपल्याला जाता येईल की नाही ते. पण हा जो आनंद आहे अभ्यास करण्याचा आनंद आहे. समर्थांचा एक एक शब्द उलगडून त्याचा अर्थ शोधून मग ती ओवी अर्थ त्याचा स्पष्ट करून सांगणं यात जो आनंद आहे तो कशातही नाही. आणि मी सगळे जे अभ्यासार्थी असतात किंवा प्राज्ञ झालेले असतात त्या सगळ्यांना दरवेळेला सांगते, आपला पदवीदान समारंभ असतो तेव्हा, की तुम्ही आता प्राज्ञ परीक्षा झालायत ना तर तुम्ही असा आनंद घ्या की समर्थ भावना इतका अफाट आहे ज्याचा कोणी नाही अभ्यास केलेला, त्याची एक तरी ओवी तुम्ही घ्या, त्याचे शब्द अर्थ लावा. समर्थांच्या ओवीतल्या शब्दांचा अर्थ लावून नुसतं सुद्धा ओवीचा अर्थ लागत नाही. एखादं कोडं आपल्या समोर टाकवत असं ते कोडी टाकत असतात आणि मग ते शब्द एकापुढे कसे मांडायचे आणि त्याचा अर्थ कसा लावायचा हे अत्यंत विचारपूर्वक आपल्याला शोधावा लागतं. आणि हे करण्यामध्ये जो आनंद आहे, म्हणजे उपनिषद सिद्ध जी परमार्थ साधना म्हणून सांगितली जाते, श्रवण मनन निधी यासाठी मग साक्षात्कार. तसं नुसतं श्रवणही उपयोगी नाही तर त्याचं मनन चिंतन झालं पाहिजे, ते झाल्यानंतर त्याचा अखंड ध्यास. आपलं काय होते की आम्हाला उत्तरं येत नाही तर आम्हाला गाईडलाईन मिळावी, आम्हाला एखादं मार्गदर्शक पुस्तक मिळावं आणि त्यातनं बघून आम्ही लिहून टाकावं. 2 वर्षापूर्वीच्या पदवीदान समारंभात असा एक प्रश्न विचारला गेला होता. या सभासदांनी असं सांगितलं होतं की माझी मैत्रीण डॉक्टर आहे व्यवसायाने आणि तिला या परीक्षा देण्याची खूप इच्छा आहे पण तिला वेळ नाहीये, त्यामुळे तुम्ही असं एखादं परीक्षेचं पुस्तक काढलं तर ती ते प्रश्न लिहून परीक्षा देऊ शकेल, तर तुम्ही असं एखादं पुस्तक का काढली. त्यावर मी तेव्हाही त्यांना सांगितलं होतं की अहो त्यांना वेळ नाही तर परीक्षा देऊ नका, एवढा आग्रह कोणी केलाय, कारण ही परीक्षा मार्गांसाठी द्यायचीच नाहीये, आपलं स्वतःच अंतरंग सुधारण्यासाठी ही परीक्षा आहे. परमार्थ म्हणजे दुसरं तर काही नाही, परमार्थ म्हणजे आपल्या वृत्तीतला बदल आहे, आपल्या अंतरंगातला बदल आहे. आणि जो आनंद सारखा तत्वज्ञानाच्या भाषेत जो सारखा सांगितला जातो सच्चित आनंद, त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. आणि समर्थ हव्याचा अभ्यास केल्याने तिथे आपण निश्चितच पोहोचू शकतो. त्यामुळे हा अभ्यास अशा पद्धतीनं करायचा आहे. समीक्षकांचं अजून एक वेगळंच उदाहरण तुम्हाला सांगायचं, मला नाव नाही सांगत त्यांचं, मी नाशिक मधल्या समीक्षक आहेत त्या, आणि त्यांच्याकडे जे 2-3 अभ्यासार्थी होते त्या सगळ्यांना त्यांनी नापास केलं आणि ते पेपर आम्ही सगळ्यांचे पेपर मागवतो, त्यामुळे ऑफिसमध्ये ते पेपर आल्यानंतर सहज चालले गेले पेपर की हे नापास का झाले. आणि वाचल्यानंतर असं लक्षात आलं की अतिशय सुंदर उत्तरं लिहिलेली आहे आणि तरी सुद्धा मार्क 0. आणि
माझ्याकडे नेमकं ते आलं बरं का हे सगळं, आणि मी शेवटाच्या मुळापर्यंत जात असले हे कोणी केलंय काम त्याचा मी शोध घेतला शेवटपर्यंत जाऊन. आणि मी विचारलं की असं का केलं. पहिला एक तर उद्देश की या परीक्षांना बसल्यानंतर आपण सहसा यात नापास कुणाला करत नाही. एक तर सगळे ज्येष्ठ नागरिक बसतात परीक्षेला, प्रपंच सांभाळत सगळं करत असतात, लिहित असतात, तर त्यांना काहीच येत नाही असं कधीच नसतं. त्यांनी लिहिलेलं सगळं बरोबर नाही असं असू शकतं, पण त्यांना काही येत नाहीये, शून्य मार्क द्यावे असं कधीच नसतं. मग हे असं का म्हणलं? आणि ते ऐकल्यानंतर उत्तर मी सुद्धा खूप चक्रावून गेले, म्हणजे सुचलं मला काय करावं ते. असं मला उत्तर मिळालं की मला परदेशी जायचं होतं त्यावेळेला, आणि मला वेळ नव्हता म्हणून मी दुसऱ्या बाईंच्याकडे काम सोपवून गेले होते की ज्यांना काहीच समर्थ मागवायचा गंध नाही, आणि त्यांनी हे पेपर असे तपासून आमच्याकडे पाठवले होते. आता यामध्ये आमचा काहीच दोष नाही, आम्ही चांगले समीक्षक दिलेले नाही, पण समीक्षकांनी जर परस्पर असं काही केलं तर त्याचा जबाबदार कोण द्या? हे केवळ सुदैवाने म्हणा आमच्या लक्षात आलं, त्यामुळे आम्ही ती चूक सुधारून टाकली. त्यामुळे आमची समीक्षकांना अशी कळकळीची एक विनंती आहे की जेव्हा तुम्हाला वेळ नाही किंवा तुम्हाला काही कारणाने परदेशी जायचंय मुला मुलींकडे आपल्या, तेव्हा तुम्ही आम्हाला कळवा की आता आम्हाला पेपराचं काम तपासण्याचं करता येणार नाही, तर तुम्ही दुसऱ्या कुणाची तरी तिथे सोय करा. किंवा जर आधी तुम्हाला माहित असेल तर तुम्ही आधीच ते काम स्वीकारू सुद्धा नका. पण जर का एकदा स्वीकारलं तर ती तुमची जबाबदारी आहे की आपण जे काम स्वीकारलेलं आहे ते अत्यंत मनापासून. आणि खरंच मी तुमच्या सगळ्या समीक्षकांचं अभिनंदन खूप करते, कारण तुम्ही सगळे प्रपंच सांभाळून आपल्या प्रत्येकाला काही ना काही अडीअडचणी असतात ते सगळं सांभाळून, कारण पेपर तपासणे ते काम सोपं नाही, अत्यंत कष्टाचं काम आहे, आणि ते सगळं सांभाळून तुम्ही करत आहात, म्हणजे तुम्ही समर्थ कार्यावर हातभारच लावता. हा हातभार लावताना तुम्ही जर मनापासून अत्यंत आनंदाने ते काम केलं आणि माझ्याकडे जो अभ्यासार्थी आहे त्याला मी माझ्या परीने मला जे येत आहे ते ज्ञान देण्याचा प्रयत्न करेन, त्याला मी पुस्तक संदर्भ ग्रंथ सांगेन, अभ्यास कसा करायचा ते सांगेन, आणि तो चांगल्या प्रकारे समर्थ विचारांचं मनन चिंतन कसं करेल याकडे मी बघेन, अशी समीक्षकांनी दृष्टी ठेवावी. आणि जर अशी दृष्टी ठेवली तर समीक्षकांना कुठलीच अडचण राहणार नाही. पण मुळात काय होतं, समीक्षकांची सुद्धा खूप घाई गडबड असते की आम्ही किती करायचो, आम्ही सगळं त्यांना तयार द्यायचं का? पण यात तुम्ही तयार काही देता असं नाही, तुम्ही त्यांना फक्त मार्गदर्शन करायचं असतं की तुम्ही कुठली पुस्तकं वाचावी, अभ्यास कसा करावा आणि प्रश्नांची उत्तरं कशी द्यावी. काही पेपर असे असतात की ज्यात समाज सुद्धा सोडलेला नसतो, मग अशा वेळेला हे सुद्धा तुम्ही त्यांना मार्गदर्शन करावं की लिहिण्याची पद्धत कशी, समर्थ आणि अक्षर सुद्धा किती सुंदर करावं याचं मार्गदर्शन केलेलं आहे. मग जर आपण समर्थ विचारच शिकतो आहोत, आत्मसात करतो आहोत, तर जो अभ्यासार्थी तिने हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की व्यवस्थित समाज सोडून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. राहताना एका प्रश्न उरतो की मार्क किती द्यायचे. गेल्या वर्षी पुरस्कार दिलेले ना कल्याण स्वामींच्या नावाने, ज्योतिराज कल्याण स्वामी पुरस्कार, आणि तेव्हा ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांच्या बरोबरच त्यांची मैत्रीण आमच्याकडे सगळ्यांना माहिती वाद झालेला आहे, त्या मैत्रिणीचं काय म्हणणं होतं की मी आणि तिला पुरस्कार मिळाला आहे तिनं शब्द शब्द सारखा दिला आहे पेपरामध्ये, आम्ही दोघींनी शब्द शब्द सारखा लिहिलेला आहे, तरी असं कसं घडलं की एकीला पुरस्कार मिळाला आणि एकीला नाही. म्हणजे स्वतःहूनच त्यांनी कबूल केलं की आम्ही दोघींनी बघून लिहिलेलं आहे, त्यामध्ये आम्ही काही डोक्याचा भाग वापरलेला नाही, एक जशी लिहिली तशीच्या तशी कॉपी केलेली आहे. पण शेवटचे ते चिंतनात्मक प्रश्न असतात ते तरी वेगळे असावेत की नाही, म्हणजे त्यांच्या प्रश्नाला आमच्याकडे उत्तर नव्हतं कारण दोघींचे समीक्षक वेगळे होते, त्यामुळे त्यांनी कुठल्या निकषावर दिलं तो भाग वेगळा होता. कारण हे
पेपर तपासताना समीक्षकांनी एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा लक्षात ठेवावा. मी जेव्हा एम ए करत होते तेव्हा मला पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख ज्या डॉक्टर उषा किरे होत्या त्यांनी एक कानमंत्र दिला होता आणि पेपर कसा लिहायचा हे पण शिकवलं होतं. तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं होतं की प्रश्नाचं उत्तर तुम्ही जेव्हा लिहाल तेव्हा त्या प्रश्नाच्या शेवटी तुमचं त्यावरचं मत काय आहे, तुमचं चिंतन काय आहे हे दिसलं पाहिजे. सुरुवातीला मगाशी प्रश्न विचारला होता की बेल्सर यांच्या ग्रंथातलं सगळं समाजच्या समास घेऊन अभ्यासार्थी उत्तर लिहितात मग त्यांना आम्ही काय सांगायचं, त्यांना तुम्हीच सांगायचं कारण तुम्ही समीक्षक आहात. त्यांना तुमच्याकडे बोलवून घ्या आणि त्यांना समजावून सांगा की असा अभ्यास करायचा नसतो. सगळं आम्ही वाचलं, बेल्सर यांचं पुस्तक वाचलं, ग्रंथ वाचले, समर्थांचे ग्रंथ अभ्यास करतो पण याच्यावरती आपण चिंतन काय करायचं. थोडस एक वाक्य जरी तुम्ही चिंतनाचं लिहिलं तरी तुम्ही अभ्यास परिपूर्ण केला असं मला उषाताईंनी असं सांगितलं होत. म्हणजे प्रश्न लिहिताना तुमचं त्यामध्ये वैचारिक चिंतन मनन हे दिसलंच पाहिजे. जर तुम्ही समर्थांसारखा संत अतिशय बुद्धिवादी प्रखर बुद्धियोग असा असलेला तत्वज्ञ महंत आणि जीवनाचा आपल्या मार्गदर्शक सुद्धा अशा संतांच्या तत्वज्ञानाचा जर तुम्ही अभ्यास करता तर तो अभ्यास इतका परिपूर्ण पाहिजे, तो अभ्यास इतका आपल्या आत खोलात केला पाहिजे की त्याच्यातनं आपलं चिंतन काहीतरी उमटलं पाहिजे. आणि हे चिंतन उमटण्यासाठीच आपला हा सगळा जो परीक्षांचा प्रवास कटाटोप आहे तो आपण करतो. नाहीतर आपल्याला परीक्षेतून काही वेगळं मिळवायचं नाही, कुठे सर्टिफिकेट लावायचं नाहीये घरात, किंवा नोकरीसाठी मनमान निघायचं नाही. पण ही परीक्षा झाल्यानंतर प्राज्ञ झाल्यानंतर आपल्याला जे एक वेगळं समाधान मिळत, कुठलाही अभ्यासाठी जो अतिशय चांगला अभ्यास करणारा असेल तो खरंच अभ्यासाठी कसा ओळखायचा तर अभ्यास केल्यानंतर त्याला एक अतिशय समाधान हे जे प्राप्त होत किंवा अतिशय आनंद प्राप्त होतो तो खरा अभ्यासार्थी आणि तो खरा तत्वचिंतकही आणि तोच खरा समर्थ वाङ्मयाचा अभ्यासक सुद्धा. समर्थांनी आपल्याला हे सगळं कशासाठी शिकवलंय, आपल्याला कुठेही स्पर्धा करायची नाहीये. मगाशी तिने खूप छान उदाहरण देऊन सांगितलं की आपल्याला एकच निबंध आईवरती आपल्याला द्यायचं असतं. अगदी पहिलीतली मुलंही लिहितात, हायस्कूल मधली मुलं लिहितात, आपण कॉलेजमध्ये लिहितो आणि आताही आपल्याला सांगितलं तर आपण लिहितो पण ते सगळे वेगवेगळे असणार, तो एकच असणार नाही. कारण जसजसा तुमचा अभ्यास परिपक्व होत जातो तस तसा चिंतन तुमचं वाढत जातो आणि ते चिंतन वाढणं हाच या सगळ्या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. आणि जर असं आपल्याला आहे तर स्पर्धा नकोच आहे. मला किती मार्क मिळाले, मी पहिली आले का मी दुसरी आले हे सगळं कागदावर जाणार, त्याला काहीही किंमत नाही. पण त्या अभ्यासाने माझ्यामध्ये काय बदल झाला, एक उदाहरण या अभ्यासाच्या बदलाचं तुम्हाला सांगते. खूप सुंदर उदाहरण आहे. गणित मुलांना शिबिर घेत असताना ऐका ते की खूप असे अनुभव शिबिरात घेतले असतील, जसे मी पण खूप घेतले तसे. गण इंग्लंडला ज्येष्ठ नागरिकांचं शिबिर घेत असताना मनाचे श्लोक हा दिवस विषय होता चिंतनासाठी. आणि तिथे जे सगळे शिबिरार्थी जमलेले होते त्यात एकाच घरातले दोघं भाऊ आणि त्यांच्या बायका असे चौघजण एकाच घरातले उपस्थित होते. पण त्या दोघा भावांचं एकमेकांशी पटत नव्हतं, दोघं एकमेकांचं तोंड सुद्धा बघत नव्हते, एकमेकांशी बोलणं तर दूरच पण एक जर पुढे बसला तर दुसरा मागे शेवट जाऊन बसत. आणि
दोन दिवस आल्यानंतर दोघांच्या बायकांनी आम्हाला येऊन सांगितलंय की आम्ही एकाच घरात राहतो, पण आज 10-11 वर्ष झाली आमचे दोघींचे नवरे एकमेकांशी बोलत नाहीये, पण आम्ही एकाच घरात राहतो आणि आमचं खूप छान वाटत दोघी, आणि मग तुम्ही आता काहीतरी करा. तुम्ही काय करणार होते, काय करायचं ते समर्थच करणार ना सगळं. मी म्हटलं माझ्या हातात काही नाही, आपण समर्थांना सांगू, ते काहीतरी मार्ग दाखवतील. शेवटच्या दिवशी बघू म्हटलं आपण काय करायचं ते. आणि समारोपाच्या दिवशी त्या दोघांना आदल्या दिवशी बोलवलं आणि विचारलंय सगळं त्यांच्या भांडणाचं कारण. कोणीच सांगत नव्हतं, खूप वर्ष झाली तिथे विसरून सुद्धा गेलं ते भांडण का झालं ते. पण आता त्यांचा इगो आणि सुद्धा की पहिलं कोणी बोलायचं आणि त्यामुळे ते दोघेही बोलत नव्हते. तर मग मला म्हणाल येते की ताई तुम्ही सांगा पहिलं कोणी बोलायचं, म्हणजे तुम्ही ऐकणार का कोणा मी सांगितलं. हो ऐकणार म्हणजे, म्हणजे समर्थ सांगताय तुम्ही 7 दिवस शिबिराला आलाय, मनाच्या श्लोकांचा अभ्यास केलाय. जर तो अभ्यास तुमच्या खरोखरी आजपर्यंत शिरला असेल तर तुम्ही दोघांनी म्हणजे सर्वांच्या समोर बोलायचंय. आणि जो मोठा आहे त्यांनी माघार घ्यायची आणि त्याला गुलाबाचं फुल द्यायचं आणि आपलं मौन व्रत सोडायचं. दोघही तयार झाले, पण आम्हाला दाखवत होती समारोपाला काय होतंय. पण समारोपाच्या दिवशी सुरुवात सगळी झाल्यानंतर आम्ही त्या दोघांना बोलवलं पुढे आणि खरोखर समर्थांनी जादूची काढणी फिरवली आणि त्या दोघांचा तो इतका एक सगळ्यांना हृदय लोक टाकणारा असा प्रसंग सगळ्यांच्या समोर घडला. त्या मोठ्याने गुलाबाचं फूल धाकट्याला दिलं आणि एका क्षणात दोघांनी इतकी कडकडून मिठी मारली आणि दोघही जण एकमेकांशी खूप चांगल्या तऱ्हेनं बोलले सर्वांच्या समोर. आणि त्या दिवशी मी सांगितलं आमचं शिबिर 101% यशस्वी झालं, कारण मनाचे श्लोक समर्थांच्या मनाच्या श्लोकामध्ये इतकं सामर्थ्य आहे की केवळ विचार ऐकून एवढं परिवर्तन झालं. 7 दिवसात विचार ऐकून एवढं जर परिवर्तन होत तर आपण प्राज्ञाचे 80 प्रश्न लिहून आपल्यामध्ये किती परिवर्तन व्हायला पाहिजे आणि ते परिवर्तन होणं हे आम्हाला अपेक्षित आहे. आणि प्रत्येक घरातला जर असा एक एक माणूस स्त्री अथवा पुरुष बदलला तर ते पूर्ण घर सगळं अतिशय आनंदित मंगलमय असं होऊन जात, देऊळ बनत त्या घराच पवित्र असं. इतकं समर्थ विचारांचं प्रचंड सामर्थ्य आहे आणि हे जे सामर्थ्य आहे ते आपल्याला आत्मसात करायचंय. त्यामुळे ह्या परीक्षांकडे तुम्ही अशा वेगळ्या दृष्टीने पाहायला शिका. आणि समीक्षकांनी सुद्धा तुम्ही खूप मोठं काम करतात. तुम्ही जेव्हा समीक्षण करता तेव्हा तुम्ही इतकं मोठं काम करतात की तुम्ही एक एक अभ्यासार्थी घडवता, त्यामुळे तुमच्याकडे जसे येतील पेपर तसंच तपासून काहीतरी करून नकाटा. तुम्हाला जर शक्य असेल तर त्या अभ्यासार्थींना तुमच्या घरी बोलवा, संवाद प्रोग्रामच्या मध्ये घडू दे आणि मग तुमच्या लक्षात येईल की कुठलाही प्रश्न जर आपण संवाद केला चर्चा केली तर अतिशय पटकन सुटून जातो. आणि त्या अभ्यासार्थींना सुद्धा आनंद होईल की आम्हाला चांगल्या तऱ्हेने मार्गदर्शन होत आहे आणि समीक्षकांनी नेमकेपणानं हेच करायचं आहे. त्यामुळे समीक्षकांना मार्गदर्शन करताना ही कायदेची तुम्हाला उदाहरणं अजून अशी खूप उदाहरणं आहेत, कारण वेळोवेळी बोललं जातं, समीक्षकांशी बोललं जातं आणि अभ्यासार्थींशी सुद्धा बोललं जातं. त्याच्यावरनं जे अनुभव येतात त्याच्यावरनं समीक्षकांना काय बोलतील याचा तो नक्कीच झाला असेल. पण या सगळ्यामध्ये जाता जाता मी एकच मुद्दा सांगेन पुन्हा पुन्हा की या सगळ्यामध्ये समीक्षकांनी एक गोष्ट खूप महत्वाची लक्षात ठेवायची आहे की या परीक्षेकडे तुम्ही इतर विद्यापीठांच्या ज्या परीक्षा असतात तसं बघू नका. हा एक प्रत्येकाचा अंतर्मन सुधारण्याचा अभ्यास आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनाची मशागत करण्याचा हा अभ्यास आहे.
आणि ते असं शिकवून येत नाही, तो प्रत्येकाला अनुभव हा स्वतःचा स्वतःच घ्यावा लागतो. आपल्याला दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलंय की आपला सद्गुरु चांगला ओळखायचा कसा असतो, तर तो तीनही प्रचितींनी युक्त असतो. तो सद्गुरु शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्म प्रचिती. शास्त्राने सांगितलेलं मला माहित आहे. मी एक व्यवहारात उदाहरण देते त्याच्यासाठी नेहमी की न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, फळ झाडावरून खाली पडतं. शास्त्राने सांगितलं, शाळेमध्ये शिक्षकांनी तेच सांगितलं आणि विद्यार्थ्याला अनुभूती तीच आली. त्याला उलट दिसलं नाही की फळ वर झालंय. तस आत्मा म्हणजे काय, आत्म्याचं स्वरूप काय, त्याची लक्षणं काय, आत्मानुभूती कशी घ्यायची, हा सगळा शास्त्रानं सांगितलेला, वेद उपनिषद यांनी सांगितलेला विषय तो आम्हाला आमचे सद्गुरु सांगतात. सद्गुरूंच्याकडनं आम्ही तो सगळा विषय शिकतो. पण सद्गुरूंनी सांगूनही आम्हाला पुरत नाही, तर त्याची आम्हाला स्वतःला प्रचिती जेव्हा येईल तेव्हा ते जे ज्ञान आहे त्याचं विज्ञान होत. अनुभव सिद्ध ज्ञान म्हणजे विज्ञान. माऊलींचा एक सुंदर अभंग आहे ज्ञानेश्वर माऊलींचा, मोगरा फुलला मोगरा फुलला. त्या माऊलींनी म्हटलं, गुरूंच्याकडनं मी नामस्मरण घेतलं, गुरूंनी मला नामस्मरण दिलं, म्हणजेच वेल छोटासा मोगऱ्याचा वेल लावला त्यांनी, तो इतका फुलला इतका फुलला, तो इतका वाढला, त्याचा वेळ गगनावर गेला, पूर्णपणे फुलला. माझं नामस्मरण इतकं झालं इतकं झालं की संपूर्ण देहाला व्यापून सुद्धा ते बाहेर उरत. आणि मग याचं काय करायचं, इतक्या नामस्मरणाचं काय करायचं, तर त्याचा सुंदर शेवा घेतला आणि तो माझ्या सद्गुरूंनाच मी पांघरला प्रेमान. सद्गुरूंनी जे मला ज्ञान दिलं ते त्यांचंच मी त्यांच्यापुढे समर्पित केलं, माझं सगळं आयुष्य समर्पित केलं. गुरु आणि शिष्य एकरूप झाले, उन्मनी स्थिती प्राप्त होते, त्यावेळेला ज्ञानाचं विज्ञान होतं. आपल्याला या इथपर्यंत जाता येत की नाही आपल्याला माहित नाही, आपण सर्व सामान्य माणसं प्रापंचिक माणसं आहोत. पण आपल्याला जो व्यवहारात आनंद मिळतो त्या आनंदापर्यंत तर आपल्याला निश्चित जाता येतं. आणि तो आनंद तुम्ही सगळे समीक्षक आहात उपस्थित आहात, तो आनंद तुम्ही तुमच्या अभ्यासातून सुद्धा मिळवून द्या. आणि तुमच्या आसपास जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा समर्थ विचारांचा प्रसार करा. आणि या अभ्यासाला अजून अजून विद्यार्थी कसे तयार होतील याच्यासाठी प्रयत्न करा. आणि हे सगळं करणं म्हणजेच आनंदाची अनुभूती घेणं आहे. आणि समर्थांच्याकडे आपण सगळे आलेलो असताना आपण समर्थांच्याकडनं हेच मागणं मागून त्यांच्याकडनं आपण ती इच्छापूर्ती आपली करून घेऊन जायचं असतं. तसं तुमच्या सगळ्या समीक्षकांना उत्तरं बहुतेकांना मिळाली असतील अशी मला खूप आशा वाटते. यातूनही जर काही शंका असतील तर त्यांनी निश्चित विचाराव्या, आम्ही दोघी जणी त्याला उत्तर द्यायला तयार आहोत. जय जय गुरुजी समर्थ.